अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आपण सध्या रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आपण रत्नागिरीतील गरजू लोकांना आपल्याला इथे रत्नागिरीत काय करता येईल हे आम्ही कायमच शोधत आलो असतो. तर आता आम्हाला गेली बरेच वर्ष कळलं की रत्नागिरीसाठी लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग हा आपल्या रत्नागिरीत कुठच्याही हॉस्पिटलमध्ये नाही आहे, अवेलेबल नाही आहे शासकीय रुग्णालयामध्ये. तर तो आम्ही आता सिव्हिलच्या सांगण्याप्रमाणे आपण तो आपल्या इंटरनॅशनल लेवल रोटरीला आपण सांगून आपण तो इथे राबवण्यात आपण आम्हाला ते यश आलेलं आहे. तर यावर्षी आम्ही तो हा सगळा जो युनिट आहे आपण ते सिव्हिलला देऊन आपण ते इन्स्टॉलेशन केलं आणि आपण त्याचं 12 तारखेला आपण लोकार्पण सोहळा आपण करत आहोत. तसंच आम्ही संध्याकाळी 4 वाजता ज्या कोणी व्यक्तींनी आम्हाला इथे या प्रोजेक्टसाठी सढळताना मदत केलेली आहे त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान सोहळा आपण संध्याकाळी 4 वाजता सिल्वर स्पॅन या हॉटेलला करत आहोत. या सर्वांना मी ज्यांनी कोणी या प्रोजेक्टला परत सढळताना मदत केली त्यांना मी परत मी त्यांचे आभार मानतो आणि 2 शब्द सांगतो. राजेंद्र गात आज रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या माध्यमातून आज न्योनिटल अतिदक्षता विभागात लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात आम्ही एक संयुक्त विद्यमाने आम्ही जो प्रोजेक्ट केला आहे NICU चा प्रोजेक्ट केला आहे त्या संदर्भात मी थोडी माहिती देऊ इच्छितो आपल्याला. आज हा प्रोजेक्ट आम्ही करताना साधारण आम्हाला 32 लाखाचा खर्च आला या प्रोजेक्टच्या माध्यमातून. तरी या प्रोजेक्टसाठी सर्व आपल्या रत्नागिरीतील दाते त्याच्याशिवाय आमचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि रोटरी क्लब ऑफ इंटरनॅशनल या सर्वांनी एक मोलाचं सहकार्य करून आपण आज कोकणात हा आपण भव्य आपण प्रोजेक्ट हा आपण साथ गेली 65 वर्ष रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या माध्यमातून आपण हे सेवा कार्य करतो आहे आणि त्या माध्यमातून हा प्रोजेक्ट आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला देतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि या कामी काही जे अपेक्षित सगळे इन्स्ट्रुमेंट होते जे आपण ज्या कर्मचाऱ्यांनी मॅडमने आम्हाला सुचवलेले जे इन्स्ट्रुमेंट असे होते त्याप्रमाणे रोटरी क्लबने ते अवेलेबल करून एक लहान बाळांच्या दृष्टीने एक चांगली सेवा उपलब्ध करून दिली आहे. माझी आपल्या सर्व मीडियांना विनंती असेल की आपण सर्वांनी हा प्रोजेक्ट ग्रामीण भागात आपण खेडोपाडी सगळं आपण प्रसिद्धी करावी आणि एक चांगलं एक नवीन बालकांचं जीवन वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एक मोलाचं सहकार्य करावं ही या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये SNCU म्हणजे 42 दिवसाच्या आतल्या मुलांसाठी नवीन जन्मल्यापासून अतिदक्षता विभाग आपण सध्या कार्यरत आहे. मी गेले 12 वर्षापासून डॉक्टर मोरे दिवंगत डॉक्टर मोरे यांच्यापासून त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे आणि आजही सुसज्ज आमच्याकडे कार्यरत आहे. त्यामध्ये रोटरी क्लबतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवरून त्यांच्या समितीकडून मला महत्त्वाचे CPAP मशीन, फोटोथेरपी मशीन्स, रेडियन वॉर्मर असे महत्त्वाचे मशीन्स मला त्यांनी दिलेले आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ लॅरिंगोस्कोप जे आपल्याकडे नव्हते ह्या साहित्यांचा खूप मुलांना फायदा होणार आहे. त्यांचा जीव वाचवण्यामध्ये लवकरात लवकर उपचार देण्यामध्ये माझ्या कर्मचाऱ्यांना व डॉक्टर्सना त्याचा खूप लाभ होणार आहे. तर मी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पदाधिकाऱ्यांना घेऊन हे जे साहित्य आम्हाला दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे व त्याचं निश्चितही आपण खूप चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवेसाठी वापर करू आणि जेवढं चांगलं होईल आजही आम्ही चांगली सेवा देतो त्याच्यामध्ये अजून सुधारणा करू. सध्या आमची 24 ची 12 ची कॅपॅसिटी आहे आउटबॉर्न आणि इनबॉर्न. आता ती कॅपॅसिटी आमची वाढलेली आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही जवळजवळ 30 पर्यंत पण मुलं ॲडमिट करतो. माझ्याकडे बाहेरच्या जिल्ह्याचे सुद्धा मुलं येतात आणि जिल्हा रत्नागिरीमधले खाजगी हॉस्पिटलचे पण मुलं येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रपासून खाजगी हॉस्पिटलपासून RHSDHपासून माझ्याकडे मुलं येतात. या सगळ्यांना आम्ही चांगल्यापैकी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो.